सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उदगाव खुणात छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील संतोष मानेंना अटक, 6 दिवसांचा पोलीस रिमांड. उदगाव येथील सौ माधुरी सूर्यकांत शिंदे हिचा खून तिचा पती सूर्यकांत शिंदे यांनी केला. या प्रकरणात छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील आणि संतोष श्रीकांत माने यांना जयसिंगपूरच्या पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी सकाळी 11 नंतर उदगाव चिंचवाड मार्गावर कृष्णामाई सेवा सोसायटी लगत एक मोठी घटना घडली. भूमाता ब्रिगेड आणि छत्रपती ग्रुपच्या पदाधिकारी सदस्या 38 वयाच्या सौ माधुरी सूर्यकांत शिंदे यांचा खून त्यांच्या पतीने केला आणि त्यांचे पती पोलिसात दाखल झाले. त्यांनी खुनाची कबुली देत या घटनेतील कच्चे पक्के धागेही पोलिसांना सांगितले. सूर्यकांत महादेव शिंदे याने जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दाखल केली आणि या फिर्यादीत त्यांनी नमूद केलं, सौ माधुरी म्हणजे सूर्यकांतची पत्नी आणि संतोष श्रीकृष्ण माने घालवाडे या दोघांचे माधुरी राहत असलेल्या घरात शारीरिक संबंध सुरू असल्याचे किचनच्या दरवाजाच्या फटीतून पाहून माधुरीला तिच्या घराचा पुढील दरवाजा वाजवून सूर्यकांतने हाका मारल्या. माधुरीनं दरवाजा उघडून सूर्यकांतला शिवीगाळ केली. यावेळी संतोषला तू बाहेर ये असं सूर्यकांत म्हणाला. तो किचनमधून बाहेर आला आणि सूर्यकांतच्या अंगावर धावून गेला. आता तुला जिवंत सोडणार नाही, तू नेहमीच माझ्या प्रमोददादांच्या आणि माधुरीच्या संबंधांमध्ये येतोस. कालच प्रमोददादांनी तुला कायमचे संपवण्याचे सांगितले आहे, असे म्हणून संतोषने घरातील कुऱ्हाड घेऊन सूर्यकांतवर जिवे मारण्याच्या उद्देशाने मानेवर वार केला. मात्र सूर्यकांतने ढकलून तो वार चुकवला, त्यामुळे सूर्यकांतच्या डाव्या हातावर हा वर्मी घाव बसला. यावेळी सूर्यकांत आणि संतोष यांच्यात झटापट झाली असं फिर्यादीत त्यानं स्पष्ट नमूद केल्यानं छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद सुरेश पाटील आणि संतोष श्रीकृष्ण माने घालवाडे यांना पोलिसांनी रात्री अटक केली आहे. रविवारी पोलिसांनी संतोष माने आणि प्रमोद पाटील यांना न्यायालयात नेण्याच्या हालचाली सुरू केल्या. जयसिंगपूर पोलिसांनी या घटनेत गंभीरतेनं तपास सुरू केल्यानं कुरुंदवाडच्या न्यायालयात प्रमोद पाटील आणि संतोष माने यांना हजर करताना मोठी खबरदारी घेतली होती. न्यायालयात पोलीस उपनिरीक्षक के बी दिडवाग यांनी 7 दिवसांची पोलीस रिमांड मिळण्याची मागणी केली. न्यायमूर्ती आर ए माळकोळीकर यांनी 30 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये फिर्यादी जो आहे दॅट इज सूर्यकांत महादेव शिंदे यानं संतोष श्रीकृष्ण माने आणि प्रमोद सुरेश पाटील यांच्यावर आय पी सी कलम 307, 120B 504, 534 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि 23/6/2018 रोजी यातील संतोष माने आणि माधुरी शिंदे यांना घरामध्ये बघितल्यानंतर यातील जो फिर्यादी जो आहे तो सूर्यकांत शिंदे याचा राग अनावर झाला आणि त्यांना यातील संतोष शिंदेवर हल्ला केला आणि संतोष शिंदेनं हल्ला केला यातील सूर्यकांत शिंदेवर. संतोष मानेनं हल्ला केला सूर्यकांत शिंदेवर आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं तो वाचला. आणि त्यावेळी संतोष मानेनं असं सांगितलं की तो आणि प्रमोद पाटील जे छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष आहेत की त्यांनी दोघांनी मिळून त्याच्यावर त्याला मारण्याचं ठरवलेलं होतं. अशा प्रकारचं वक्तव्य त्यानं केल्याचं सूर्यकांत शिंदे यांना त्याच्या आपल्या तपासामध्ये आपल्या फिर्यादीमध्ये दिलेलं आहे आणि त्याबाबत तपास करणं गरजेचं आहे की ह्या गुन्ह्यामध्ये प्रमोद पाटलांचा कितपत हात आहे, कितपत रोल आहे तेही तपासणं गरजेचं आहे. कारण संतोष मानेनं घटना करतेवेळी यातील हल्ला करतेवेळी यातील प्रमोद पाटलांचं नाव घेतलेलं आहे. अशा प्रकारची फिर्याद आहे त्यामुळं त्याबाबत तपास करणं गरजेचं आहे. त्याबाबत आज पोलीस कोठडी आज जयसिंगपूर पोलिसांनी मागणी केली होती. त्यामध्ये 30 तारखेपर्यंत म्हणजे 30/6/2018 पोलीस कोठडी यातील प्रमोद पाटील, प्रमोद सुरेश पाटील आणि संतोष श्रीकृष्ण माने यांना देण्यात आलेली आहे. उदगाव येथे झालेल्या खून प्रकरणात प्रमोददादा पाटील यांचा संबंध आल्यानं त्यांना पोलिसांनी अटक केली आणि कुरुंदवाडच्या न्यायालयानं 30 जूनपर्यंत पोलीस रिमांडही मंजूर केला. त्यामुळे आता प्रमोददादा पाटील आणि त्यांचा साथीदार संतोष माने या दोघांची रवानगी तुरुंगात झाली आहे. 30 तारखेपर्यंत पोलीस माने आणि पाटील यांचा या घटनेतील नेमका संबंध काय आहे याची सखोल माहिती चौकशीतून घेणार आहेत.
नेमका कट या दोघांनी कधी रचला, या कटात आणखी कुणी सहभागी आहे का, आणि या दोघांचे माधुरी शिंदे बरोबरचे संबंध नेमके काय होते, या प्रकरणात वापरण्यात आलेली हत्यारं जप्त करणे, ही घटना कशी घडली आणि साक्षीदारांची रुजवात, अशा प्रकारचा तपास आता पोलीस करणार आहेत. ज्यावेळी प्रमोददादा पाटील यांना जयसिंगपुरातून कुरुंदवाडच्या न्यायालयात आणण्यात आलं, त्यावेळी पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली होती. कुरुंदवाडचा जुना स्टँड परिसर, न्यायालय परिसर, कुरुंदवाड पोलीस ठाणे परिसर, इथं छत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं एकत्रित जमले होते. पण पोलिसांनी सगळ्या उपाययोजना तयार ठेवल्यानं जयसिंगपूर आणि कुरुंदवाड दोन्ही ठिकाणी तणावपूर्ण शांतता दिसून आली. डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक समीर गायकवाड, के बी दिडवाग, शहाजी निकम यांनी बाकी तपास यंत्रणा गतिमान करण्याबरोबरच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठी खबरदारी घेतली आहे. प्रमोद पाटील यांच्या अटकेनं छत्रपती ग्रुपला बाकी मोठा धक्का बसलाय. शिरोळची विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस प्रमोद पाटील यांचा होता. महानकारी न्यूजसाठी कुरुंदवाडहून कॅमेरामन संदीप इंगळेसह संदीप अडसूळ.